कसली प्रथा नाहीये, आपण त्र्यंबकेश्वरला जावा. मी हिरामल खोसकरशी बोललो, मी भुजबळ साहेबांशी बोललो, मी नाशिक जिल्ह्यातल्या अनेक मान्यवरांशी बोललो. आपल्यालाही माहिती आहे की मणिपूर सारख्या दंगलमध्ये जी झाली त्या दंगलीचा किती परिणाम झाला. उलट मेरी कोमनी त्यावेळेस आव्हान केलेलं होतं की केंद्र सरकारने राज्य सरकारने ह्यामध्ये ताबडतोब हस्तक्षेप करावा आणि मणिपूरमध्ये 8 जिल्ह्यामध्ये जी दंगल झाली होती त्याच्यात अनेक निष्पाप लोकांची घरं जाळली गेलेली होती, अनेक जण बेघर झालेले होते, 55 ते 60 जण निष्पाप लोक त्याच्यामध्ये मारले गेलेले होते, अनेक जखमी झालेले होते. तशा पद्धतीनं खरं देशात कुठंही घडता कामा नये. परंतु औरंगाबादमध्ये, अकोला शेवगावमध्ये हायकोर्टाने सांगितलं संभाजीनगर नाही औरंगाबाद म्हणायचं म्हणून औरंगाबाद नाही, तर पुन्हा अजित पवार छत्रपती संभाजीनगर म्हणाले नाही औरंगाबाद म्हणाले. आपल्याला संविधानाचा आदर करावा लागतो, कोर्टाचं ऐकावं लागतं. त्याच्यामुळे औरंगाबाद, अकोला, शेवगाव, अहमदनगरचं आणि त्र्यंबकेश्वर इथं वेगवेगळ्या प्रकारच्या दंगली झाल्या. काय कारण होतं? वास्तविक आपण पाहतो, आम्ही देखील अनेक वर्ष राजकीय जीवनात काम करतो, राजकारणात नव्हतो त्याच्या आधी देखील आम्ही ज्यावेळेस आजींच्या बरोबर आमच्या वरिष्ठांच्या बरोबर कुठं दर्शनाच्या करता जायचो, मग तिथं दर्शनाला गेल्यानंतर सर्व जाती धर्माचे लोक तिथं दर्शन घ्यायचे. आणि आपल्यामध्ये पद्धतच आहे, तुम्हाला देवाचं दर्शन घ्यायचं असेल, तुम्हाला गुरुद्वारामध्ये जायचं असेल, तुम्हाला चर्चमध्ये जायचं असेल, तुम्हाला कुठं दर्ग्यामध्ये जायचं असेल, कुठं चादर चढवायची असेल, तर आपण जातो चढवतो. परंतु जी काही त्र्यंबकेश्वरचे स्थानिक लोक जे आहेत, स्थानिक, त्यांचं म्हणणं की ही 100 वर्षापासून परंपरा चाललेली आहे, बाहेरच्या बाहेर ते जात असतात, आतमध्ये कुणी जात नाही. परवा दलवाई साहेब पण जे गेलेले होते, हुसेन दलवाई माजी राज्यसभेचे मेंबर काँग्रेसचे नेते, त्यांनी पण बाहेरनं दर्शन घेतलं. काही काही ठिकाणी प्रथा असतात. आता आमच्या इथं देखील कनेरी म्हणून गाव आहे, जिथं 67 सालापासून कुठलाही प्रचाराचा नारळाचा शुभारंभ आम्ही मारुती रायाला नारळ फोडून त्या ठिकाणी करतो. म्हणजे आत्तापर्यंत ज्या निवडणुका 55-60 वर्षात झाल्या तिथं, मात्र तिथं मारुतीचा जो गाभार आहे तिथं महिलेला जायला परवानगी नाहीये. महिला बाहेरनं दर्शन घेतात तर निघून जातात. आता हे चालत आलेले लोक पाळतात. शेवटी कुणी काय पाळावं, कसं पाळावं, हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे. परंतु भावनिक मुद्दा करू नका, ह्याच्यामध्ये राजकारण आणू नका, ह्याच्यामध्ये जातीमध्ये तेढ निर्माण होईल, जाती जातीमध्ये, धर्माधर्मामध्ये, पंथामतामध्ये, असं होता कामा नये, असं आमचं याबद्दलचं आव्हान आहे. आणि त्या संदर्भात स्थानिक त्र्यंबकेश्वरांनी लोकांनी पण तशा प्रकारचं आव्हान केलेलं आहे. ते म्हणतात की आमच्याकडची परंपरा वर्षानुवर्ष चालू 100 वर्षाची परंपरा, असं त्यांनी पण सांगितलेलं आहे.